डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच मधला वर्बल टाइप वर्बल क्वेश्चन हा पार्ट क्लियर कर। तर पहा याच्यासाठी तुम्हाला हे शब्द पाठ पाहिजेत, जर हे शब्द आले तर त्याचा बदल हे करा, हे शब्द आले तर त्याचा बदल हे करा, आणि इकडले शब्द आले तर इकडला बदल करा, परंतु असा उलटा बदल कधीच करू नका। जर इकडले शब्द आले समजा तर त्याचा उलटा इकडे बदल कधीही होत नाही किंवा करायचा नाही। समजा हे पण आले तर त्याचा उलटा बदल इकडे करायचा नाही। तर पहा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये पाच टाईप आहेत, ह्या पाच टाईप पैकी हा व्हर्बल क्वेश्चन ओळखायचा कसा, तर हा नियम पहा की अवतरण चिन्हातील पहिला शब्द ह्या वाक्यातल्या प्रश्नातला अवतरण चिन्हातील पहिला शब्द हा सहाय्यकारी क्रियापद असणार आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क असणार आहे। जेव्हा अवतरण चिन्हातील पहिला शब्द हा सहाय्यकारी क्रियापद असल आणि शेवटी क्वेश्चन मार्क असल, तेव्हा समजायचे की हा डायरेक्ट इनडायरेक्ट मधला हा फॉर्मल क्वेश्चन आहे। नियम नंबर पुढचा, तर पहा नियम नंबर पुढचा की जर ह्या वाक्यात असं सेड आलं किंवा सेड टू आलं, दोन्ही पैकी कोणतंही एक आलं तर हे दोन्ही काढायचे आणि त्या जागेवर तुम्हाला आस्क वापरायचं। नियम नंबर पुढचा असा आहे की असा कॉमाइनेटेड कॉमा जो असतो तो काढायचा आणि कंजक्शन म्हणून ह्या वाक्यात तुम्हाला ईप घ्यावा लागन किंवा वेदरही घ्यायला जमतंय, परंतु वेदरचं स्पेलिंग मोठं असल्याच्या योगानं सरळ सरळ ईप वापरायचं। तर पहा असे नियम रिपीट केले, हा टाईप ओळखायचा कसा, अवतरण चिन्हातील पहिला शब्द सहाय्यकारी क्रियापद, शेवटी क्वेश्चन मार्क, सेड किंवा सेड टू आलं तर आजकडे करायचं आणि कॉमा इनव्हर्टेड कॉमाच्या ठिकाणी सरासरी इफच घ्या। उदाहरण नंबर एक पान, ही सेड कॉमा इनव्हर्टेड कॉमा आर यू गोइंग टू पुणे। पा हे झालं वाक्य। आता ओळखायचं कसं, तर पा अवतरण चिन्हातील पहिला शब्द हा हेल्पिंग वर्ब आला म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आला आणि शेवटी क्वेश्चन मार्क आलं म्हणजे हा झाला वर्बल क्वेश्चन। तर पहा हिला ही घ्या, सेडच्या सेडला कट करा आणि त्याच जागा सेड काढा आणि काय आसकड घ्या। तर आता पहा ही सेड तो म्हणलाय पण कोणाला म्हणलाय हा काय पुढचा व्यक्ती काही क्लिअर नाही। मग पहा हे दोन वाक्य जोडायचे असतं तर ईप घ्या। आता याच्या सगळ्यात महत्वाचा हा एक पार्ट आहे की सहाय्यकारी क्रियापद आलेला असणार आहे ते सर्वनामानंतर नेऊन बदलायचं। कोणत्याही वाक्यात ह्या टाईपमध्ये तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद सर्वनामानंतर बदलावं लागणार आहे। तर आता पहा यूचा बदल तुम्ही इथे ही करा किंवा तुम्ही सी पण करा किंवा दे पण करा, कारण पुढचा व्यक्ती ब्लँक आहे, तिन्ही पैकी एक कोणताही करा। तर आरचा बदल ही असल तर वाच करा, सी असल तर वाच करा, दे असल तर मात्र वेअर करावं लागल आणि बाकीच्या याचा काही बदल नाहीच। म्हणून जशाला तसं वाक्य द्यायचं, गोईंग टू पुणे आणि फुल स्टॉप द्यायचं। उदाहरण नंबर दोन पा, द टॉर्टाइज सेड कॉमा इनव्हर्टेड कॉमा एम आय अनवेलकम नाउ क्वेश्चन मार्क, हा झाला तुमचा प्रश्न। तर पहा आता याचं सहाय्यकारी क्रियापदातील सॉरी अवतरण चिन्हातील पहिला शब्द हा सहाय्यकारी क्रियापद आणि शेवटी क्वेश्चन मार्क आला। तर पहा द ला द घेतलं, टॉर्टाइज ला टॉर्टाइज घेतलं, सेडच्या जागेवर आस्कड घेतलं, कॉमा इनव्हर्टेड कॉमा कंजक्शन म्हणून त्याच ठिकाणी ईप घेतलं, एमचा बदल आय नंतर केला, तर आधी आयचा बदल केला ही आणि एमचा बदल वास, अनवेलकमचा बदल नाही जशाला तसं गेलं अनवेलकम, आणि नाऊचा बदल मी इथे दिला होता पहा हा नाऊ, याचा बदल तुम्ही देन करा आणि शेवटी फुल स्टॉप द्या। आणखीन उदाहरण नंबर तीन, उदाहरण नंबर तीन पहा, द मॅन सेड कॉमा इनव्हर्टेड कॉमा कॅन यू स्मेल इट क्वेश्चन मार्क इनव्हर्टेड कॉमा क्लोज। पहा द ला द मॅन ला मॅन सेड काढलं, आस्क घेतलं, कॉमा इनव्हर्टेड कॉमाच्या ठिकाणी ईप घेतलं,
कॅन ची जागा इथं येऊन बदलले, यू चा बदल ही केला, तर कॅन चा बदल कूड आणि स्मेल ला स्मेल, इट ला इट आणि फुल स्टॉप दिला. पा पुढचं वाक्य, चारू वर्दे सेड. पा चारू वर्दे